आज या ठिकाणी मंचावरील उपस्थित सर्व नेतेगण आणि या सर्व आपल्या आदिवासी समाज बांधव या रस्ता रोको साठी उपस्थित असलेले बंधू आणि भगिनींनो, आज हा रस्ता रोको जर सांगितला तर हा रस्ता रोको हा ऐतिहासिक बनला पाहिजे। का बनला पाहिजे याच्या पाठीमागे कारण आहे। माझ्या पाठीमागे वक्त्यांनी सांगितलं असेल मित्रांनो, आज आपण सांगतोय की ह्या देशाचा मूळ मालक आम्ही आहेत, आदिवासी आहेत। परंतु आदिवासीला जगण्यासाठी जे साधन होतं हे पण ह्या हरामखोरांनी जाऊन नेरेता लावलेलं आहे। ही गोष्ट आपण लक्षात ठेवली आहे, ही ठेवली पाहिजे। आणि मला खास करून सांगायचं आहे की ह्या इथे असलेल्या सर्व तरुणांनी ही गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की मगाशी नितेशने सांगितलं की येणारा जे इलेक्शन आहे त्या सर्व पक्षाचे आहेत आपण सगळे, पण हे गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की आज आपल्यावर अन्याय कोण करतोय आणि कोणाला भाग पाडतोय ही गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे सर्व तरुणांनी। आणि त्याप्रमाणे येत्या इलेक्शन मध्ये जोही आपला उमेदवार असेल तो निवडून आला पाहिजे। आपल्या या कमिटीने सांगितलं की हा उमेदवार आपला आहे तर तोच उमेदवार आपला निवडून आला पाहिजे। मित्रांनो, आपल्या आदिवासी मध्ये हे भूस्तर चालू आहे सध्या तरी। आता मी सांगतो की ज्या आपल्या पालघर जिल्ह्याचे अध्यक्ष जे आहेत त्यांची औषधावर काढा, जरा त्यांची औषधावर काढा। ते अध्यक्ष कोण आहे? जिल्हा परिषदेचे अध्यक्ष। ही गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे बांधवांना, आपल्याला माहिती असेल पण मी तुम्हाला एक माहिती म्हणून सांगतोय आणि त्यांची औषधा काढून औषधा प्रमाणेचा नंतर आपल्याला कळेल म्हणजे आपला आदिवासी किती आंधळा गेलाय तो पण समजा। एका बाजूने आपण स्वतःवर टीका पण केली पाहिजे आणि टीका केल्यानंतर आपण ती झेलली पण पाहिजे। का सांगितलं झालं की आपला आदिवासी कुठेतरी नशापाणीला झुकावला जातोय। इलेक्शन आलं की मटण द्या, दारू द्या। मित्रांनो, एक सांगायचं आहे, आदिवासी माणूस गरीब असला म्हणून लाचारी नाही, आपण लाचारी पत्कर नाही। ही गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे। मला फक्त 2 मिनिट नाही म्हणण्याचा प्रयत्न करतोय, जे मी करणार आहे। मित्रांनो, ही रस्ता रोको करण्याची वेळ जर एका आपल्या आदिवासीवर येत असेल तर ही फार वाईट गोष्ट आहे। आज आपल्या पूर्ण आदिवासी पेशा घोषित केला। मित्रांनो, आपल्या लोकांना धोक्यात आल्या। आज अशी व्यवस्था झालेली आहे की आपला सर्व बांधव या जिल्हा कलेक्टरवर उपस्थितीसाठी बसतात, वन फिरतात आणि आम्ही डिग्र्या घेतल्या, डिप्लोमा केला आहे, कशासाठी केले हे फक्त आमच्या पेटीमध्ये ठेवायला गेलेत का? हे आमच्यासाठी कशासाठी? या नोकऱ्या उपलब्ध करा, हे काय करत? अहो, कुणीतरी येणार, ठेकेदारी घेणार, मक्तेदारी घेणार। मित्रांनो, तुम्हाला सांगतो शिक्षणात जे काय भ्रष्टाचार चाललेत ते आताच गेले। आम्ही आदिवासी अधिकाराच्या मधून एक असते, या नामांकित मधून आपल्याला सांगितलं जाते की तुमचा आदिवासी विद्यार्थी हा इंग्लिश शिकत, ठीक आहे, अभिमान आहे, गर्व आहे, आणि तो शिकतो तो आमच्या करातूनच शिकतोय। तुम्ही कोणी पैसे देत नाही, हे सत्ताधारी कोणी पैसे देत नाही, हे आमच्याच करातले पैसे देतो आणि आमचा विद्यार्थी शिकतो। आणि त्याची परिस्थिती काय आहे? एका विद्यार्थ्याला शिक्षणासाठी 70 ते 80 हजार रुपये मित्रांनो पैसे लागतात। आपल्याला राज्य शासन देत आहे, केंद्र शासन देत आहे आणि तो प्रकल्पाची सगळे उपलब्ध वाट लागतात प्रकल्पवाले। या प्रकल्पवाल्यांनी असं केलेलं आहे की बऱ्याचशा शाळा नामांकित शाळा बंद करायला लावल्यात आणि पालकांना सांगितलं जाते ऐन जून जुलैच्या टायमामध्ये की तुमच्या मुलांची शाळा ही बंद केलेली आहे आणि आता तुम्हाला 10 विद्यार्थी दुसऱ्या शाळेत न्यावा लागेल। ही अशी आरामदारी कशासाठी करायला पाहिजे? आणि या बसलेले अधिकारी जे असतात ते, मित्रांनो, माझी ती एक खास मागणी आहे आणि मला तरी असं वाटतंय की हात वर धरून पूर्ण जिल्ह्याचा मोर्चा प्रत्येक प्रकल्पावर असला पाहिजे। प्रकल्प अधिकारी आहे ते आदिवासींना कधी विचारात घेत नाही। आदिवासी अधिकाराचा जो पायमाजी केली जाते ही पण लक्षात ठेवली पाहिजे आणि ह्या विद्यार्थ्यांना संपूर्ण विद्यार्थ्यांना वन फिरावं लागतंय। मित्रांनो, माझे 2 मिनिट बहुतेक झाले असतील तरी पण एक जाता सांगतो, आज ना उद्या मरायचं पण कशाला मदत राहायचं आणि रस्त्यावरती उतरायचं, ही रस्त्यावरती ही लढाई ही अशीच राहणार। हे राजकीय प्रतिनिधित्व आहे, जे आपलं राजकीय आरक्षण आहे त्याच्यावर त्यांचा डोला आहे। आणि जेव्हा धनगरांना आरक्षण देण्याबाबत
आता टीस या संस्थेला सर्वेक्षण करायला सांगितलं की धनगरांचे आणि आदिवासींचे चालीरीती समान आहेत का, तर त्यामध्ये त्यांनी स्पष्ट सांगितलं की आदिवासींची त्या देवदेवता आहेत, त्यांच्या ज्या परंपरा आहेत या धनगरांची कुठेच मॅच होत नाही. म्हणून माझ्या आदिवासी समाजाला कलकलीची विनंती आहे की आपण आपली संस्कृती, आपली बोलीभाषा, आपले देव, आपल्या आपली पुढची पिढी त्यांनाही दाखवा. कारण आपली आपलं आरक्षण याच गोष्टीवर टिकून आहे की आपले संस्कृती, रूढी आणि परंपरा याच गोष्टीवर आपलं आरक्षण टिकून आहे. म्हणून पूर्ण महाराष्ट्रभर आज आपण तालुक्यात करतोय, त्याचप्रमाणे पूर्ण जिल्ह्यामध्ये धनगरांना आदिवासींमध्ये आरक्षण नको म्हणून आंदोलन होत आहेत. आपली दुसरी मागणी आहे की पेसाची अंमलबजावणी करावी. तर मित्रांनो, जो पेसा कायदा 1996 आणला गेला, तर मुलात हाच आपल्यावर अन्याय की पेसाची तरतूद घटनेच्या 244 कलमामध्ये. पेसा हा कायदा आपल्याला जेव्हा स्वातंत्र्य मिळालं, संविधान अंमलात आणलं 1950 पासून, तेव्हाच पेसा कायदा लागू व्हायला पाहिजे होता, जो 1996 आणून आपल्याकडे 2014 लागू केला आणि अजूनपर्यंत त्याची अंमलबजावणी झाली नाही. म्हणजे 50 पासून सांगायचं झालं तर पूर्ण 73 वर्ष जे घटनेने आपल्याला आरक्षण दिलंय, जे घटनेला आपल्याला अधिकार दिलेत, तेच या सरकारने आपल्याबद्दल हिरावून ठेवले, तेच झाकून ठेवलेत. आपण काय दुसरी मागणी मागत नाहीये, जो आम्हाला घटनेने अधिकार दिलाय तोच आम्हाला पाहिजे. पण ते आपले जे लोकप्रतिनिधी आहेत ज्यांना आपण निवडून दिलंय, त्यांच्याकडे बिगर आदिवासी समिती जाते आणि त्यांना सांगते की तुम्ही इथले आमदार फक्त काय आदिवासींच्या मताने झाले नाही तर पूर्ण समाजाच्या मताने झालेत. योग्य आहे, आम्हालाही मान्य आहे, पण जे कंत्राटदारांचे आमदार आहेत, फक्त कंत्राटदारांचे आमदार म्हणून काम करतायत, त्यांची मागणी घेऊन हे मुख्यमंत्र्यांपर्यंत जातात, पण आमचे आदिवासी शिक्षक जेव्हा नोकर भरतीसाठी आंदोलनाला बसतात तेव्हा ते कुठेच फिरत नाही. यावरून जर सिद्ध होते की हे आमदार आमच्या गोरगरीब जनतेचे नाही तर फक्त भांडवलदारांचे, कंत्राटदारांचे हे आमदार आहेत, याला उत्तर म्हणून सर्व सुशिक्षित आदिवासी समाजाने एकत्र आलं पाहिजे, अशिक्षित लोकांनी पण एकत्र आलं पाहिजे की आपलं आदिवासी अस्तित्व टिकवायचं असेल तर जल जंगल जमीनचा नारा घेऊन आपण सतत रस्त्यावर उतरला पाहिजे आणि लढा दिला पाहिजे. एवढ्या बोलून मी 2 शब्द संपवतो. जय आदिवासी.